हेलो डियर स्टूडेंट्स, पिछले पहले वीडियो में हमने 17 लेसन में 17 नंबर का लेसन मैनेजमेंट ऑफ फोर्स एंड द नेवी, इस लेसन में हमने देखा था कि शिवाजी महाराज के पास कितने किले थे और उन्होंने कौन से तीन प्रकार के किले तैयार किए, यह हमने पहले वीडियो में देखा। अभी आपको दूसरे वीडियो में अधिक जानकारी प्राप्त करनी है। देखिए, सबसे पहले आपको एक पिक्चर दिया है, क्या दिखाई दे रहा है आपको? ये फोर्ट है, ये कुछ लोग वहाँ पे काम कर रहे हैं, ये शिवाजी महाराज है, वो उस जगह का नक्शा देख रहे हैं, दिखाई दिया सबको? देखिए, ये सब काम कर रहे हैं। बिल्डिंग और फोर्ट म्हणजे गडाची उभारणी कशी केली जाते हे या चित्रात दाखवले जात आहे। अगला पॉइंट आहे हमारा मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स, याने फोर्ट्स का व्यवस्थापन कैसे किया? शिवाजी महाराज हॅड मेड डेफिनाइट अरेंजमेंट्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ फोर्ट्स। ऑन ईच फोर्ट द ऑफिसर किलेदार सबनीस अँड कारखानीस वेअर अपॉइंटेड। द सबनीस अँड कारखानीस वर्क अंडर द किलेदार देअर वर्क इज शोन इन द चार्ट बिलो। तर बघा, शिवाजी महाराजांनी गडाचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले, गडाच्या संरक्षणाची निश्चिती त्यांनी कशी केली? तर बघा, इथं दिलेले प्रत्येक गड किल्ल्यावर त्यांनी किल्लेदार सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले होते। किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत होते। तर या अधिकाऱ्यांची कामे त्यांनी पुढील प्रमाणे दिलेली आहे। बघा, एक तक्ता दिसत आहे तुम्हाला, तक्त्यामध्ये किल्लेदार हवालदार हा सर्वांचे काम बघत असतो, याच्या हाताखाली सर्वजण काम करत असतात। पहिला आहे टू प्रोटेक्ट अँड ॲडमिनिस्टर द फोर्ट, किल्ल्याचे संरक्षण व कारभार पाहणे। टू इश्यू ऑर्डर टू द सबनीस अँड कारखानीस, सबनीस कारखानीस यांना आज्ञा देणे। टू फॉलो गव्हर्नमेंट ऑर्डर इन्स्ट्रक्शन अँड लेटर, सरकारी पत्रे हुकूम व आदेशाचे पालन करणे। ही सर्व कामे किल्लेदार बघतो आणि किल्लेदार सबनीस आणि कारखानीस यांना सुद्धा कामे सांगतो आणि त्यांच्या कामाचे सर्व व्यवस्थापन तो व्यवस्थितपणे पार पाडतो। तर पुढे बघा, सबनीस काय काम करतो? टू कीप अकाउंट्स रेकॉर्ड इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑन द फोर्ट, गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवतो। टू कलेक्ट रिव्हेन्यू टॅक्स फ्रॉम द सब्जेक्ट्स ऑन द फोर्ट्स अँड अराउंड इट, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून जनतेकडून कराची वसुली करतो। टू हँडल द करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार सांभाळतो। कारखानीस काय काम करतो? सप्लाय ग्रेन्स अँड गुड्स टू द पीपल लिव्हिंग ऑन द फोर्ट, गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करतो। टू अरेंज फॉर द ॲम्युनिशन्स फॉर द गन्स अँड फायर आर्म्स ॲट द टाईम ऑफ वॉर, युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्यांची व्यवस्था करतो। टू लुक आफ्टर अँड मेंटेन द फोर्ट अँड द बिल्डिंग्स ऑन इट, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल करणे आणि त्यांची दुरुस्ती करणे, अशी कामे कारखानेस बघतो। तर बघा, अशा प्रकारे हा चार्ट तयार केलेला आहे आणि या सर्वांचे काम कोण पाहतो? तर किल्लेदार हा बघत असतो। अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि त्या अधिकाऱ्यांना कामेसुद्धा सोपवून दिली। पुढील मुद्दा बघा, गन्स अँड ॲम्युनिशन, तोफा आणि दारुगोळा। ॲट द टाईम ऑफ शिवाजी महाराज गन्स कॅनॉन्स ऑफ व्हेरियस साईज वेअर यूज टू प्रोटेक्ट द फोर्ट्स फ्रॉम द एनिमी। The guns were placed on the bastions and fortifications of the fort. Some forts like Purandar and Bhimgarh had
provisions for making guns. Guns were made from metals like iron, brass, copper, etc. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूपासून गडाचे किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात होता आणि या तोफा किल्ल्याच्या तटावर किंवा बुरुजावर ठेवलेल्या असत, म्हणजे किल्ल्याच्या सर्वात उंच कड्यावर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यासारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखानेही होते. लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूपासून तोफा तयार केल्या जात. तोफा कशापासून तयार केल्या जातात? तर आयरॉन, ब्रास, कॉपर यापासून, म्हणजे लोखंड, पितळ आणि तांबे यापासून ते तोफा तयार केले जात होते. इन द रेनी सीझन द गन्स वेअर गिवन अ वॅक्स कोटिंग टू प्रिव्हेंट रस्टिंग. आयरॉन अँड स्टोन कॅनॉन बॉल्स अँड कॉनिस्टर शॉट वेअर फायर्ड ॲट द इनिमी फ्रॉम द गन्स टू फायर द शॉट्स अँड एक्सप्लोसिव मिक्सचर वॉज यूज. पावसाळ्याच्या दिवसात गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना मेणाचा लेप लावला जात असे. तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी दगडी व कुल्पी गोळे, म्हणजे ज्यामध्ये शिश्याच्या गोळ्या असत, यांचा वापर केला जात होता. या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारूचा सुद्धा वापर केला जात होता. समजले? पुढे बघा. डिस्कस द गन्स ऑन द फोर्ट वेअर गिवन अ कोटिंग ऑफ वॅक्स. आता तुम्हाला चर्चा करायची आहे गडावरील तोफा गंजू नयेत म्हणून त्याला मेणाचा लेप का लावला जात असे, यावर तुम्ही चर्चा करायची आहे. नेक्स्ट, कॅन यू टेल, सांगू शकतात? नेम द टाईप्स ऑफ द वेसल्स इन शिवाजी महाराज नेव्ही. फॉर एक्झाम्पल, गुराब, गलबत, पाल, मचवा, नाव, होडी, बोट. शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार सांगा. तर बघा, ही दिलेली तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कोणकोणते जहाजांचे प्रकार होते. गुराब, गलबत, पाल, मचवा, नाव आणि होडी. नेम द शिप्स इन द नेव्ही ऑफ इंडिपेंडन्स इंडिया. स्वतंत्र भारताच्या आरमारातील जहाजांची नावे सांगा. हे तुम्हाला लगेच सांगता येतील. पुढचा मुद्दा आहे द नेव्ही. अ नेव्ही कन्सिस्ट ऑफ वॉरशिप्स. द इंग्लिश, द पोर्तुगीज, द सिद्दीज अँड द डच हॅड अ स्ट्रॉंग नॉवल फोर्स. सम ऑफ दिस पीपल यूज टू प्लंडर द व्हिलेजेस ऑन द सी कोस्ट अँड टॉर्चर द व्हिलेजर्स. शिवाजी महाराज क्रिएटेड अँड इंडिपेंडन्स नेव्ही टू परमनंटली सबड्यू धीस इनिमीज ऑन द सी. तर बघा, आरमार म्हणजे काय? तर आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह. इंग्रज, पोर्तुगज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे खूप मोठे आरमार दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किल्ल्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लूटमार करत होते. तेथील लोकांचा ते छळ करत होते. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी एक स्वतंत्र आरमार निर्माण केले. तर या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कोणते आरमार निर्माण केले हे आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.